नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी मृणाल. नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा. अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी. अमरावती मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी राखीव प्रवर्गातून 2019 मध्ये नवनीत राणा यांनी खासदारकीची निवडणूक लढवली. त्यांनी काही बनावट कागदपत्रे जोडली. सदरचे प्रकरण हे न्यायालयात होते. त्यांनी शासनाची दिशाभूल केली. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पवन अशोक भिंगार दिवे यांनी केली आहे. 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सदर तक्रारीचे निवेदन त्यांनी दिले. जय भीम, नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता पवन भिंगार दिवे. गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे. आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना एक निष्ठेने व एक जीवाने आम्ही आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो. मागील 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती इथे लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांनी राखीव मतदारसंघातून बनावट कागदपत्र देऊन निवडणूक लढवली होती व ते निवडूनही आले होते. त्यांच्या हायकोर्टाने बनावट कागदपत्र असल्याचा भासवलं देखील होतं, परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता 2024 पुन्हा ते अनुसूचित जाती जमातीमधून मागासवर्गीय जागेमधून पुन्हा अमरावतीमधून निवडणूक लढवत आहे भाजपच्या तिकिटावर. तरी त्यांनी अनुसूचित जमाती आयोगा म्हणजे अनुसूचित जमातीच्या जागेवर त्यांनी बनावट कागदपत्र देऊन दावा केला असताना तिथल्या अनुसूचित जाती जमातीतील सामाजिक कार्यकर्त्याकडून त्यांनी त्यांचा हक्क हिसकावला आहे. तरी नवनीत राणा यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व त्यांनी आत्ता जे 2024 लोकसभा निवडणुकीसाठी जो उमेदवारी अर्ज भरला आहे त्यो बाद करण्यात यावा. अन्यथा 5/4/2024 रोजीपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी अमरण उपोषणात बसणार आहे याची नोंद घ्यावी व नवनीत राणा यांच्यावर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. ही नम्र प्रतिनिधी निलेश अगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.